आपण सुरुवात करतो आहोत आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते टीव्ही स्क्रीन वरती। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपा नेत्यांवरती टीका केलेली आहे। नरेंद्र मोदी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांवरती उद्धव ठाकरेंनी टीका केलेली आहे। साखर प्रश्नी फडणवीस शहा भेटीवरनही मुख्यमंत्र्यांनी टीका केलेली आहे। चीनच्या गुंतवणुकीवरनं त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावलाय। बुलेट ट्रेनला मुख्यमंत्र्यांनी विरोध स्पष्ट केलेला आहे। नागपूरच्या आयुक्त आणि लोकप्रतिनिधी वादातही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलेलं आहे। मुख्यमंत्र्यांकडनं तुकाराम मुंडेंची पाठराखण करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेत्यांवरती टीका केलेली आहे। सामनासाठी दिलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रकाशित झाला। या मुलाखतीमध्ये संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना विविध प्रश्नांवरती बोलतं केलेलं होतं। यावरती उत्तरं देताना उद्धव ठाकरेंनी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वावरती आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती टीका केलेली आहे। आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतलेली होती। त्यावेळेला साखर प्रश्नावरती ही भेट घेत असल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं। मात्र आता याच मुद्द्यावरनं उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे। पाहूयात नेमकं उद्धव ठाकरे काय म्हणतात। गृहखात्याकडे साखर कारखान्याचे काय प्रश्न असू शकतात? शेवटी साखर घरातच लागते ना गृहामध्ये। गृह खातं म्हणजे त्यांना गृहमंत्री म्हणजे जरा जसा आदेश बांदेकर करतात कार्यक्रम तसे गृहमंत्री वाटले असते। अच्छा, होम मिनिस्टर। होम मिनिस्टर तुकाराम मुंडे आल्यापासून तिथे शिस्त लागलेली। मग मी कोणाच्या मागे उभं राहायला पाहिजे? शिस्तीच्या मागे उभं राहायला पाहिजे। तसंच आहे, एखादा अधिकारी कठोर असू शकतो, कडक असू शकतो, पण त्याचा तुम्ही त्या कठोरपणाचा लोकांच्या हितासाठी उपयोग करून घेत असाल। एक गोष्ट अशी आहे की त्यावेळेला त्यांनी जे काही कायदे किंवा काही नियम कडकपणाने अंमलात आणवले हे काही जणांना परवडत नसतील। तिथे आता इलेक्शनचा जमाना नाहीये। आधी जर मतदार वाचले तर मतदान होणार आहे, आणि त्याच्यात जर का तुकाराम मुंडेंनी एखादी गोष्ट कडकपणाने अंमलात आणली तर अशा अधिकाऱ्याच्या पाठी उभं राहायला पाहिजे।